इयत्ता दुसरी, विषय मराठी। 26वा पाठ, मांजरांची दहीहंडी चा स्वाध्याय आज अभ्यासूया। प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले? एक, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू। उत्तर, असे छोटा साळोबा बोकोबाला म्हणाला। आजी, आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे। उत्तर, असे माधुरी आजीला म्हणाली। प्रश्न दुसरा, कोण ते लिहा? त्यामधलं पहिलं आहे, मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा। मांजरांमध्ये सर्वात लहान आहे साळोबा। दुसरा आहे, मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा। मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा साळोबा। तीन, आजीबाई आणि नात यांना आवडणारी। आजीबाई आणि नात यांना मांजरे आवडतात। चौथा आहे, मांजरांची दहीहंडी पाहणारी। आजीची नात माधुरी। पाचवा आहे, घाबरून पळून गेलेली। उत्तर, मांजरे। प्रश्न तिसरा, का ते सांगा। त्यामधलं पहिलं आहे, दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले कारण साळोबा मांजर सर्वात लहान होते, त्यामुळे सर्वात वर उभे राहिले। दुसरा आहे, दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले। त्याचे कारण आहे, बोकोबा मांजर सर्वात मोठे असल्यामुळे सर्वांचे वजन सहन करू शकते, म्हणून सर्वात खाली उभे राहिले। प्रश्न चौथा, तर काय झाले असते ते सांगा। एक, आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर। उत्तर, मांजरांनी लोणी काढण्यासाठी दहीहंडी तयार केलीच नसती। दोन, आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर। उत्तर, आजीला मांजरांची दहीहंडी पाहायला मिळाली नसती। प्रश्न पाचवा, आईने उंचावर ठेवलेला खाऊ मिळवण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते सांगा। उत्तर, उंचावरून खाऊ काढण्यासाठी खुर्चीवर चढून काढू किंवा डब्यावर चढून काढू।
प्रश्न 5 खूप हा शब्द 2 वापरून खूप खूप असे शब्द तयार झाले, तसे आणखी कोणकोणते शब्द 2 वापरता येतील ते वापरून शब्द लिहा. दूर दूर, लांब लांब, भर भर, पट पट असे शब्द तयार करता येतील. प्रश्न 6 अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिली अक्षरे आहेत जी आ, त्यापासून शब्द तयार होतोय आजी. दुसरा शब्द आहे र मा ज, त्यापासून शब्द तयार होतोय मांजर. पुढची अक्षरे आहेत र शा हु, त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय हुशार. पुढची अक्षरे आहे डी ही ह द, त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतोय दहीहंडी. प्रश्न 8 घर घरात असे शब्द तयार करा. 1 दार, त्यापासून शब्द तयार होतोय दारात. 2 रान, रानात. तिसरा शब्द आहे हात, त्यापासून शब्द तयार होतोय हातात. चौथा शब्द आहे पान, पानात. पाचवा शब्द आहे दुकान, त्यापासून नवीन शब्द तयार होतोय दुकानात. 6 शब्द आहे अंगण, त्यापासून नवीन शब्द तयार होतोय अंगणात. प्रश्न 9 शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार करा. पहिली दहीहंडी आहे मांजर, या शब्दाचा र शेवटचे अक्षर घेऊन र वा शब्द तयार झाला. वा या शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन वारा तयार झाला. रा या शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन पुढचा शब्द आहे राजा. दुसरी दहीहंडी आहे बैल, ल पासून लगाम. म मगर, र पासून रथ, थ पासून थवा, वा पासून वाचन.